बोराडे डेंटल केअर संगमनेर, दातांच्या उपचारासाठी चक्रा मारून आपण कंटाळलात का? रूट कॅनल करताना इंजेक्शनची भीती वाटतीय? तर मग आता चिंता करू नका, आजच भेट द्या बोराडे डेंटल केअरला। संगमनेर मध्ये प्रथमच रबर डॅम आयसोलेशन, एकाच भेटीत संपूर्ण रूट कॅनल ट्रीटमेंट, दातांच्या रंगाचं सिमेंट भरणं, अक्कल दाढीची शस्त्रक्रिया आणि लहान मुलांच्या दंत उपचारांसाठी संपर्क साधा बोराडे डेंटल केअर, MSCB कॉम्प्लेक्स, नवीन नगर रोड, संगमनेर, 87938371704। लायन्स क्लब संगमनेर सफायरच्या वतीनं दरवर्षी नैसर्गिक शाडूच्या मातीच्या गणेश मूर्ती तयार करून लहान मुलं आणि विद्यार्थ्यांची मूर्तींना रंगभरण स्पर्धा घेतली जाते। तर याही वर्षी 50 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आणि गणेश मूर्ती रंगवल्या आहेत। पर्यावरण रक्षण, परंपरा आणि सामाजिक बांधिलकीचा आदर्श लायन्स सफायरच्या माध्यमातून निर्माण करण्याचं काम ते करत आहेत। या गणेश मूर्ती रंगवण्यासाठी पोस्टर कलर आणि ब्रश विद्यार्थ्यांनी वापरून आकर्षक मूर्ती तयार केल्यात। या मूर्तींची स्थापना सहभागी झालेले विद्यार्थी आपल्या घरी करणार आहेत। प्रकल्प प्रमुख देविदास गोरे, कल्याण कासट यांच्या मार्गदर्शनाखाली रंगकाम स्पर्धा पार पडली। दरवर्षी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद गणेश मूर्ती रंगवण्यासाठी मिळत असतो। प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक असलेल्या विद्यार्थ्यांना रोख बक्षिसांबरोबरच लायन्स सफायरच्या वतीनं प्रमाणपत्रही दिलं जातं, असं प्रकल्प प्रमुख देविदास गोरे यांनी सांगितलंय। तर या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून DB राठी यांनी काम पाहिलंय। लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायर गणेश मूर्ती सजावट स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे। गेल्या 9 वर्षापासून हा प्रकल्प चालू आहे। या प्रकल्पाचं वैशिष्ट्य म्हणजे संगमनेर शहरामध्ये किमान 100 विद्यार्थ्यांना इको फ्रेंडली शाडूच्या मातीची गणपती पूर्ण मूर्ती तयार करून पुरवली जाते। मुलं इथे येऊन ती रंगवतात, सजावट करतात आणि त्यामध्ये असे उत्कृष्ट रंग भरून ती मूर्तीचं घरी जाऊन त्याची प्रतिष्ठापना करतात। त्यामध्ये पालकांचा मोठा सहभाग असतो। त्या मुलांनी केलेल्या मूर्तीमध्ये त्या मुलाचे भावना त्याच्यामध्ये गुंतलेल्या असतात, त्याच्यामुळे त्या मूर्तीची मनोभावे स्थापना केली जाते। हा एक फायदा। दुसरा एक गोष्ट अशी का ती पूर्ण त्या 100% शाडूची मूर्ती असते आणि मुलांना मूर्ती करायला लागणारा वेळ या सगळ्या गोष्टीचा विचार करून सफायरने मुलांना तयार मूर्ती दिलेल्या आहेत। या मूर्तीचा उत्कृष्ट पद्धतीने विद्यार्थी सहभाग घेतात। आज जरी पाऊस आला तरी पण भरपूर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे। आज आत्ता सुविधा येथे जवळजवळ 50 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे। सचिव पूजा कासर, खजिनदार स्वाती म्हणतात स्वाती मालपाणी, प्रकल्प प्रमुख कल्याण कासर, देविदास गोरे आणि प्रकल्प समिती, या सगळ्यांच्या मदतीने हा प्रकल्प चांगल्या पद्धतीने संपन्न होत असतो। आत्ताच एक 10 मिनिटापूर्वी यांच्या क्लबचे संस्थापक अध्यक्ष मान्य गिरीजी यांनी भेट दिली आणि केलेल्या कामाचं विद्यार्थ्यांचं कौतुक करून ते केलेले आहे। अशा पद्धतीने हा प्रकल्प खूप चांगला पद्धतीने चालू आहे। त्याच्यासाठी परीक्षक म्हणून आज आपल्या शहरातील ज्येष्ठ कलावंत मान्य DB राठी सर आणि यंग नवीन कलाकार अभिजित उपासनी हे दोघं या परीक्षण करणार आहेत। परीक्षणानंतर या विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांक रोख रुपये 1000 प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांक 700 रुपये रोख, तृतीय 500 रुपये आणि उत्तेजनार्थ 300 रुपयाची प्राईज दिलेली जाणार आहे। सहभागी विद्यार्थ्यांना प्रत्येकाला सहभागाचं प्रमाणपत्र त्याचप्रमाणे त्यांना इथे आता खाऊक वाटप केलं जाणार आहे। अशा पद्धतीने स्पर्धा संपन्न होणार आहे। त्यासाठी एकमेकांनी आमच्या सर्वांची इथे भेट घेतली त्याबद्दल विशेष म्हणजे आज विद्यार्थी आहे तिथं काम करणार नाही, यांना मुख्य गुरु भेटलेले गोरे सर हे सगळ्यात महत्त्वाचे गुरु येणार, यांच्या कुटुंबामुळे सगळ्या संगमनेर बजावून झाले, यांनी स्वतः फार मोठं काम केलं, त्याने गणपतीच्या वेगवेगळ्या टाईपच्या मूर्ती बनवल्या, त्याची कोणी माहिती नाही काय आहे काय नाही आहे, कोणत्याही माध्यमातून त्याला काही माती पाहिजे किंवा काही पाहिजे नाही, भांड्यापासून आहे, टायरपासून आहे, आमच्या फोटो वेस्टेज मटेरियलपासून आहे, वेगवेगळे भांडे, अरे काय कल्पकता माणसं पाहिजे त्याच्या कारण शिकाय काय महत्त्वाची गोष्ट आहे। आज आज विचारी काम करतात, त्याने आपण मूर्ती दिली जी दिली आहे ती खूप सुबक आहे आणि त्याच्यावर काम करताना मुलांना काम करता येतं चांगलं, पण याला जर कोचिंग असतं तर मजा आली असती, लोकांना कलर जास्त ब्राईट वाटले असते, पण काही अडचण नाही, खूप चांगलं काम झालेलं आहे। आज सफायर काय सफायर जे काही काम केलं उपक्रम होता हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आणि त्याचे जे विद्यार्थी आहेत आपल्या काम करणारे बाल कलाकार
भविष्यामध्ये मोठे कलाकार होते अशी अपेक्षा बाळगतो. लायन्स क्लब संगमनेर सफायरचे प्रकल्प समिती प्रमुख गिरीश मालपाणी, श्रीनिवास भंडारी, अतुल अभंग, उमेश कासट, डॉक्टर अमोल वालझाडे, सुमित मालपाणी, मयुरा सारस्वत, पुष्पा गोरे, स्मिता देशमुख, खजिनदार स्वाती मालपाणी, सचिव पूजा कासट, अध्यक्ष मीना मणियार यांनी या सर्व बालकलाकारांचं कौतुक केलंय. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर.